गोली लावणाऱ्यांवर कारवाई करा, ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ यांची मागणी। त्यांच्याच खात्यांतर्गत ग्राम पंचायतच्या निवडणुका येत आहेत, निवडणूक आयोगाकडे हसन मुश्रीफ मागणी करणार आहेत। बोली लावणाऱ्यांवर कारवाई करा, हसन मुश्रीफ यांची मागणी। ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीफ आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सातत्यानं सरपंच पदासाठी बोली लावली जात आहे। हे असे विकतचे घेतलेले सरपंच विकासाची गाडी हाकणार कशी? मुश्रीफ साहेब, हॅलो हॅलो। हा, हे असे विकत अलीकडे ग्रामपंचायतीच्या निवडणुका ज्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये बूथ सरपंच पदासाठी बोली लावण्याचे प्रकार चालू आहेत। बिनविरोध निवडणुका करणं आणि विकास निधी देणं ही गोष्ट वेगळी आहे, परंतु सरपंच पदासाठी बोली लावणं आणि लाखालाखाच्या गोष्टी होणं ही लोकशाहीला फार मोठी घातक आहे। आणि त्यामुळं अशा जे बोली लावणाऱ्यांचे फोटो आता परवा व्हायरल झालेले आहेत, अनेक वर्तमानपत्रामध्ये आलेले आहेत, त्याची चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी असं निवडणूक आयोगाला मी लिहिलेलं आहे। आणि मी सांगितलेलं आहे की बाबा चौकशी करा, ही लोकशाहीला घातक आहे। लोकांनी निवडून दिलेली माणसं तिथं आली पाहिजेत आणि लोकांनी निवडून दिलेली माणसांनी विकास केला पाहिजे अशी। पण या अगोदर सुद्धा हसन मुश्रीफ साहेब हे या अशी घटना घडलेली आहे, बोली लावण्यात आली होती, त्यावेळी उपाय योजले नाहीत का? आता आपण निवडणूक आयोगाला त्या पद्धतीनं कळवण्यात आलेलं आहे की याची चौकशी करा आणि योग्य ती कारवाई करा। पण यातून यातून काय नेमकं चित्र उभं होत आहे? तुम्ही म्हणाला तसा लोकशाहीला अत्यंत घातक प्रकार आहे हा, लोकशाहीसाठी घातक आहे। बरोबर आहे ना, आता ज्याच्याकडे पैसा आहे तो सरपंच होईल मग, आणि जो गरीब माणूस आहे आणि जो खरोखरच कामसू आहे जो समाजाची सेवा करतो ही मागे पडतील, ते पैसे कुठं आणणार मग? आणि म्हणून लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहित असताना एक माणूस एक मत अशासाठी केलं होतं किंवा मोठ्या लोकांना श्रीमंतांना त्याचा फायदा होऊ नये म्हणून, जे मत टाटा बिर्ला एक मताचा अधिकार तोच सामान्य झोपडपट्टीत जाणाऱ्या सामान्य माणसाला एक मताचा अधिकार। पण घोडेबाजार आपण पाहतो निवडणुकीच्या मैदानामध्ये कायमच, आपण विधान परिषदेची निवडणूक असो, अगदी महानगरपालिका, नगर परिषद, ग्रामीण भागापर्यंत सुद्धा याचं लोण पोहोचलंय, अशा प्रकारची हिंमत राजकीय पक्षातले नेते करतात? नाही, हे ठीक नाही, बरोबर नाही। म्हणूनच मी पाहिल्यानंतर ताबडतोब निवडणूक आयोगाला दिलं की याची चौकशी करा आणि योग्य ती कारवाई करा असं मी निवडणूक आयोगाला कळवलेलं आहे। धन्यवाद मुश्रीफ साहेब।